यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस बरसला. विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यानं मुसळधार पावसानं जिल्ह्याला झोडपलं आणि पावसामुळे गहू, कांदा, लसूण तसंच भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं. पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला, त्यामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली. नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या आखतवाडी परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे कांद्यासह शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय. सटाणाचे आमदार दिलीप बोरसे यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना सरकारी मदत मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी बोरसेंनी दिलं. जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचबरोबर अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झालेला पाहायला मिळाला. सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला आणि अचानक आलेल्या पावसानं शहरासह ग्रामीण भागातल्या जनतेची चांगलीच तारांबळ उडवली. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. सातारा जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं पुढचे 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवली. पुण्यामधल्या खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची धापड उडाली. उकाड्यापासून हैराण झालेल्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं दाणा दाण उडवली. संगमेश्वर तालुक्यातल्या साखरपा परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. अनेक ठिकाणचे पत्रे उडाले तसंच वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची गळ झाली आहे, त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. रायगडच्या दक्षिण भागात संध्याकाळच्या सुमाराला हलक्या पावसाचा शिडकावा झाला. महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये तुरळक पाऊस झाला. दुपारपासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र आभाळ भरून आलं होतं. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या सणसर इथं रायते मळ्यात 15 दिवसात दुसऱ्यांदा निरा डावा कालवा फुटलाय. गेल्या वेळी देखील अशाच प्रकारे घोळ पडली होती आणि हा कालवा मधूनच फुटत असल्यामुळे तो सावरणं देखील मुश्किल होत आहे आणि हा कालवा रायते मळा इथल्या मोरीजवळ फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जळगावातल्या वडली इथं नारायण पाटील या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी आणि मुलासह विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये नारायण पाटील यांचा मृत्यू झाला. पत्नी आणि मुलगा बचावले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. छत्रपतींचा विचार म्हणजे